हाय फॅमिली, हाय. ओवीच्या आजी आजोबा आलेले आहेत. ओवीची आठवण येत होती म्हणून बघायला. आणि आजोबा पहिल्या बर्थडेचे फोटो बघतायत ओवीचे. हा, अल्बम घेतलाय बघायला पहिल्या बर्थडेचा. आणि मी ऐकलं ते खरं आहे का, आज तू त्यांच्याकडून काहीतरी शिकणार आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी शिकणार आहात? शिकणार, पण मी तर शिकणारच आहे त्यांच्याकडून. पण ओवी मला काय सांगते, माझी हातची मसूरची डाळ भाजी छान करते. म्हटलं बरं झालं आल्या, तर मसूर आहे भिजलेला. म्हटलं चला आज तुम्हीच करून दाखवा, मी बघते कशी करतात ती. दोन महिने झाले आता. हा, पण नेहमी बोलत असते आजी कशी करते मसूरची भाजी. तुमच्याकडूनच ती शिकली ना मसूर खायला. मग इथे आली का आईला सांगते करून दे, आई इथल्या पद्धतीने करते. आजीसारखी कर, आजीसारखी कर. म्हटलं बरं झालं तुम्ही आलात. तुमचं परत गोडवळ वरण वालाची भाजी नेहमी चालू असतात विषय. आणि तुम्हाला पोळे नाही करता येत? पोळे आमची म्हणजे वेगळी पद्धत पडते ना. आणि तुमचं मला त्याच्याशिवाय येतच नाही कशावर, मला तोच पाहिजे. आमच्या म्हणजे सगळ्या पालघर बाजूला जेवढे आम्ही सवय झालेली. हात बसलेला आहे बरोबर, मळायचं ना एक 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं आणि नंतर पोळे काढायला घ्यायचे आणि फुल गॅस. हां, बऱ्याच कमेंट आहेत का गॅस तुम्ही बारीक ठेवतात का? गॅस बारीक ठेवत नाही, फुल गॅस. बारीक ठेवला तर एक साईडनी शिजणार नाही ना तो आणि पालक तर येणार नाही पोळे काढताना. हां, गॅस फुल ठेवायचा. पोळे घालताना सुद्धा. हां, आता मी करणार आहे ते तुम्हाला पण सांगते ना बघा. असं बघा, आधी तुमची भाजी होऊ द्या. आता रंजिता पुण्याला आहे, प्रतीक तर शाकाहारी बघून जेवेल असं वाटत नाही मला. बरोबर, तो तर त्याला पार्सल आणून खाईल किंवा बाहेरच काहीतरी खाईल. राहिलो मी, आई आणि ओवी. आणि तुम्हाला पण जेवून जायचं? हो हो हो. खूप छान आहे ना, किती क्युटिंग आहे. कोणाकोणाला बघायचे आहेत? ओवीचा पहिल्या बर्थडेचा आहे, ओवीचा बारशाचा पण अल्बम आहे. आजोबा किती खुश आहेत, आजोबा किती खुश आहेत. आणि कानका पकडल्या, कानका पकडल्यात. तुम्हाला फोटो खूप आवडला होता. नाही पण टीचर, आपल्याकडे हे पण आहे ना, बारशाचे पण फोटो आहेत, बर्थडेचे पण आहेत, आमच्या लग्नाचे पण दाखवायचे. नंतर वेळ वेळ तसं आपण सगळे बघूया, नाही तर ह्याच्यामध्ये अर्धा तास जाईल फोटो बघण्यामध्ये. किती क्युटीफाय वगैरे. तेच ना. चला पोळे काढूया मग. हो, चला पहिला मावशीची भाजी. चला चला, आज तू शिकणार का? हो नाही, रोज तू सगळ्यांना शिकवतेस, आज तू शिकणार. काहीतरी वेगळी पद्धत. ह्या आमच्याकडची भाजी अख्खी मसूर. नाही तिला आवडते ना. आता मी करणारच होती, पण तिकडे तुम्ही आले. नाही मी घरून आणणार होती, पण घरून आणायचं ते थंड होणार ना. मग आता तुम्ही तेवढ्यात बोललात, म्हटलं चला मीच करते. आणि तेल बघ किती केवढं टाकले बघ. जास्त आहे? नाही कमी, मोजकच तेल आहे. जास्त तेल नाही घालत, तेलकट होत ना मग, ऑइली ऑइली म्हणून तापला का बघूया. नाही तापला, टाकून ठेवते म्हणजे बरोबर तापलेलं. काय काय द्याल प्रतीकला जेवायला? तुम्ही दुपारी जेवलेली बरोबर आहे. मग बरोबर आहे, फोडणीचं भात तुला छान लागतो व्यवस्थित. रोण पण नाही जेवलं, त्यांनी नाश्ता भरपूर केलाय, त्याचं काय कटकट नाही. पोळ्याला तुम्ही मसूर द्या, मुगाची डाळ द्या, काही खातो तो, त्याचं काही नाही. आणि तुमच्यापैकी काही जण बोलतील काय पाहुण्याला बोलवता घरी आणि जेवण बनवायला? ओवीची आवडती भाजी आहे आणि ओवीची फरमाईश आहे, आजी तुझी भाजी तू दे करून. आणि मीच सांगितलं ओवीला, कारण ही ओवीची आवडती भाजी आहे. घरी अख्ख्या मसूरची आमटी जरी असली तरी ती आवडीने जेवणार, अख्ख्या मसूरची भाजी जरी असली तरी ती आवडीने जेवणार. म्हणून मी घरूनच आणणार होती, पण ते म्हटलं चला आता क्या करतच होत्या, म्हटलं हे बघा राई टाकलं जिरं हो तडतडली टाकली. आधी लसूण टाकते, थोडं हिंग, कांदा आणि हे बघा कांदा टाकल्यावर कढीपत्ता टाकते, म्हणजे कशी हिरवी राहतात पानं. बारीक करायचं? हा बारीक. Thank you.
लालसर झाल्यावर टोमॅटो वाफ दिली ना पटकन नरम पडतो टोमॅटो. 5 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट आता सगळे मसाले घालते. हां हळद हा आहे ना मसाला भाजीचा. हो हो हा नाही छान आहे तुमचा घरचा मसाला. वापरता घरी? हो वापरते ना. दिलेला मी त्यांना टाकलेला. टेस्ट करायला दिला होता ना बघा. हा तिखट आहे ना चांगला म्हणतो छान म्हणतो पण. आणि थोडासा गरम मसाला. आणि तुम्हाला जो पाठवला होता मालवणी मसाला तो आवडला? हो आहे चांगला आहे ना. हो हो पण तुमचा मी जास्त वापरते. अच्छा आवडतो? हो हो छान आहे. गरम मसाला आहे. हा हळद लाल मसाला गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर फक्त कलरसाठी आहे कारण आपण गरम मसाला टाकलेला आहे. आता त्याच्यात मसूर टाकून मसूर टाकली जातो. हो अख्खी मसूर याच्यात टाकायची मसाल्यामध्ये परतायची म्हणजे मसाला पूर्ण त्या अख्ख्या मसूरला लागतो. दोन मिनिटं झाकण ठेवूया म्हणजे मसाला जरा एक व्हायला. बघा आले ना वाफ. बघा चांगला मसाला मिक्स झाला. आता आपण मीठ नंतर टाकूया. हा शिजल्यावर पटकन शिजतात पण. हो झाकणामध्ये पाणी ठेवलं ना का ते गरम पाणी टाकायचं थंड नाही हेच आहे ना. झाकणामध्ये ठेवते गरम पाणी वाफेचं टाकलं की लगेच शिजेल. किती वेळ ठेवायचं आता हे गरम व्हाईस तो झाकणातलं पाणी गरम झालं ना की त्याच्यात ओतायचं आणि शिजून घ्यायची. झालं ना गरम बुडबुडे आले बघा पाणी गरम झालं. आता हे गरम पाणी याच्यात टाकायचं म्हणजे ती व्यवस्थित शिजते. सुकी होणार का ओली होणार भाजी? थोडीशी थपथपीत हवे ना एकदम सुकी नकोय ना. हा हा मग अजून पाणी टाकायचं झाकणावर पण थंड नाही टाकायचं असं. अजून पाणी टाकूया. हो अख्खी मसूर शिजायला वेळ नाही लागत. आता झाकण ठेवणार परत? हो आणि हो पाणी ठेवणार. आपल्याला जसं पातळ सुकं हवं ना त्याप्रमाणे हे गरम पाणीच टाकायचं. आता आपल्याला काय केवढी कशी काय पातळ हवी ना त्याप्रमाणे. आज बटाटा नाही टाकला तुम्ही सांगितलं असतं बटाटा पण टाका टाकलं असतं. शिजले उकडून टाकूया पाहिजे तर नको असं काय नाही. शिजले का अख्खी मसूर लगेच शिजते बघा. अजून एक उकळा व्हायला पाहिजे पाणी ठेवायला घेतलं असतं. जरा हे घालते मीठ घालते. हां टाकू का बटाट उघडून त्याच्या? नको नको तिला असे मसूर असले तरी बटाट नाही तर काढूनच टाकते ती. नाही बटाटा खात. आणि हे लसूणामधलं थोडंसं पाणी टाकते. लसूण टाकलं होतं ना मगाशी ते टाकताना थोडं राहिलं. मग खोबरं टाकायचं. मसूरची उसळ का? ना उसळ मसूरची उसळ बोलतात कोण थपथपीत भाजी बोलतो आम्ही. अच्छा थपथपीत अशी भाजी करायची असं पण पातळ भाजी जरा एक कडी येऊ दे खोबरं घातलं की ती सुकी होणार थंड होणार तशी. तुम्हाला थोडी ओलसर हवी आहे ना पोया बरोबर थोडासा रस्सा ठेवते. हा थोडासा ओला नारळ टाकला का खूप जाड होणार. हो ती जाड होणार. बरं झालं मी ताजीच करेन तिला करून देईन. दोन्ही पद्धत करायची पण तू अशीच तर करते ना. अशीच फक्त असतो आणि ओलं खोबरं नसतं जास्त.
खोबरं नाही टाकत आम्ही जास्त म्हणजे टाकतो नारळ का नाही वापरत भाजीत या बाजूला नाही वापरत नॉनव्हेज मध्ये तिकडे कोकणामध्ये नारळ टाकतात ना ओला भाज्यांमध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा आता ह्या कोकणातल्या आहेत ना त्यांना प्रत्येक भाजीला नारळ लागतो भाजीमध्ये पण आणखीन मच्छीचे मच्छीमध्ये पण आम्ही नाही टाकत दवाखान्याचा जन्म झाला ना त्या दिवशी दवाखान्यात खात नाही पण तुमच्याकडची आवडली त्यांना माझी छान झाली होती म्हणून बघा हा बघूया बघा हा आता किती हवं शिजलेलं का अजून शिजवू सब शिजले काय बघा दुसरं पण बघा एखादं ठीक आहे शिजलं शिजलं अजून थोडंसं घालू का पाणी बस आता खोबरं टाकते हा मी ओलं खोबरं टाकते झालं सगळं तुम्ही मीठ बघा जाडसर पण आहे जरा एक कड होऊ दे की झालं आता घट्ट आणखीन होईल खोबरं टाकलंय ना सुकवायचं आहे का नाही का ना फक्त पीठ होईल थोडस पाहिजे ना रसा पाहिजे ना हा मग थोडस पाणी ठेवते पण एक कड आला पाहिजे खोबरं टाकलंय ना म्हणून जरा खोबरं शिजवते पाहिजे तर झाली आता ह्याच्यावर कोणाला कोथिंबीर आवडते त्यांनी कोथिंबीर मी कधी कोथिंबीर खाते मला आवडत म्हणजे वाटण वाटलेली आवडते पण वरून शिवरून अशी टाकतो ना आपण ती मला जास्त करून नाही आवडत हवी तर तुम्हाला टाकते हवी आहे का कोथिंबीर पोवी खाईन कोथिंबीर टाकू वरून कोथिंबीर शिवरतात पण मी काही आमच्याकडे शिवरत कोथिंबीर हा टाका पाहिजे तर चला तुमचे पोळे बघूया जमतात का मी आपले फ्राय पॅनवर आपले छोटे तुमचे एवढे मोठे नाही येत रंजिता काढत असेल ना भविष्याला आल्यावर हा ती काढते तिला जमतात तिला जम हा छान झाली बघा मस्त झाली आता ती आवडीने जेवेल थंड झाली ना बंद करू एवढं घट्ट ठेवायचं काय एकदम पातळ नाही आम्ही ढोशाला कसं एकदम पातळ बनवतो असं झालं पाहिजे अच्छा अच्छा किती तांदूळ तांदूळचं समजा दो एक वाटी तांदळाचं घेतलं तर दोन वाटी तांदळाचं घेईल ना तेव्हा एक वाटी कापून घ्यायची अच्छा पण घेतलं तर लाल भडक पोळी होतं गव्हाचं पीठ जास्त जास्त घेतलं मग त्याला सफेद कलर येत नाही दोन वाट्या घ्यायच्या तांदळाचं काय राहिलं पीठ ठेवून द्यायचं पीठ कधी सकाळी उठून अच्छा कुठल्या कुठल्या काढायचं पीठ बाहेर ठेवायचं नॉर्मल झालं का पोळे छान निघतात पोळे मी नाही तर देतेच याला विचार देतो त्याला विचार देतो नाही सांगितलं ना ठेवायचं फ्रीजमध्ये सकाळी उठून काढायचे ते बरं आहे तवा तापायला वेळ लागतो जाड आहे ना मोठा आहे ना आमचं कसं भाऊने करायचो ना आम्ही हा ते ह्याने टाकायचे पेल्याने हे असं हे नाही होत चपाती तव्यामध्ये हे करतो तुम्ही कशाने पेल्याने तांदूळ बारीक दोन पाण्यासारखं पीठ असतं भिड्यामध्ये टाकायचं नाहीतर ढोशाच्या तव्यामध्ये पहिला असा तारातून जातो जरा पहिला खराबच निघतो आपला अंदाज ना पिठाचा म्हणजे तव्याचा तवा तापलाय खाताना फक्त मीठ बघा हा हम्म
पुष्कळ जण विचारत होते आई याला तेल का नाही लावत, तव्याला तेल लावायचं का? तेल लावलं तर हातालाच पिते. तेल नाही लावत बरोबर आहे. कारण आम्ही ज्या वेळेला फ्रायपॅनवर ढोसे फिरवतो ना, मग तेल लावलं आणि ते पुसलं नाही तर मग तो पीठ असंच गोळा होतो. तसंच ते हे आहे. हा मोठा होईल. तापत चालला तवा. एकदा तापला ना की सगळं बरोबर. बघा तुमचा कसा हात बसलेला आहे बघा. प्रॅक्टिस प्रॅक्टिस आहे. हा बघा केवढा पातळ आला. हो ना. कसं तू हात बसलेला आहे ना त्यांचा, त्यामुळे ते आता आम्ही चपाती बिन कालच्याने परतवू शकतो. तसा तव्याला हात हे होऊ शकतो. गावणे गावणे ते कसे तुम्हाला जमतात? मया वेगळ्या गावणे वेगळ्या. पहिल्यापासूनच हे आहे ना पोळेच. मी सात वाजले ना का मग आपला पोळ्याला सुरुवात. मला ते हे भिडायच्या तव्याने नाही येणार का? काय कारण मी कमेंट वाचलंय ऐकून आई भिडायच्या तव्याने येतील का? मला तर नाही वाटत. हे पीठ आमचं असं जाड असते, तुमचं पातळ असते, त्यामुळे नाही येणार. तुम्ही असाच तवा घ्या आणि करून बघा. एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, चारदा करा, पाचव्यांदा नक्कीच येतील. मोदी सगळ्या प्रयत्न करतात. तुला किती वर्ष लागली लग्न करून आल्यावर? मला बरीच वर्ष लागली. त्याला कसं पाच वेळा करून रंजिताला किती वर्ष लागले ते सांगा. कारण तिला पण एक सवय नव्हती पोळ्या करायची. आमच्याकडे हात भाजत हात पण नाही भाजत. तिला काय करायची? तिला झाले ना शेवटचा राहिला ना घे, नाच झाला तरी चालेल पण पोळा काढ बरोबर ना. आपण कुठे गेल्यानंतर मग पोळी काढायचे असतील तर वाजे होतील ना. तिला सांगते करायची पण आता छान. आता मी घ्यास बंद करते, गरम गरम पोळी काढणार. हा बघा हा पोळा आहे. बघा कसा पातळ आणि आधी हाताला चटका मग मिळते भाकर. छान झाला. आमची रंजिता पण चांगली शिकली आता. आता जमतील पोळे तुम्हाला. आता बघू काढून पीठ देऊ का जरा असं मिक्स करून. आहे माझ्याकडे म्हणजे तांदळाचं आणि गव्हाचं. आता तुमचं प्रमाण कळलं ना मला. आता तुम्हाला दोघांना किती पोळे लागतात? पाच सहा. दोन तुमचे मोठे आम्ही छोटेच करते. मग त्याला काय करा तुम्ही एक वाटी. तुम्ही इतक्या लवकर जेवण का करून आला? इथे आला जेवायलाच यायचं ना. काय होत एवढीशी भाजी नाही होत. आता आम्ही दोघच जण आणि संध्याकाळचं कसं जास्त जेवण नाही होत. थोडस एखादी चपाती थोडासा भात, त्यामुळे मग भातच फक्त गरम गरम लावते. डाळ भाजी सकाळची असं होतं. मग ती येणार ना भात कसं गेल्या गेल्या गरम गरम जरा लावला की आणि जेवायला पण होते. मग जेवायला पण होते. डाळ भाजी गरम करून ठेवते. सगळं आवरून आल्यात. हो बरं आवडून गेल्यानंतर काय आवरायचं. भात लावला जेवलं की भांडी जास्त झालं. आता पावसाचं बाहेर निघायला पण कंटाळा येतो. इतके दिवस तेच होत ना पाऊस. आज अजिबात नाही पडला. आज अजिबात नाही म्हणूनच म्हटलं चला आज जाऊन येऊया. बरेच दिवस झाले. त्याचा फोन सतत बिझीच असतो. ते कोणाकडे फोन येतात ना त्याला वाजत होती का? मग तो तिकडे कोवीकडे वाटतो होता फोन. कोवीकडे होता जसा बघितला ना मी तसा फोन लावला तुम्हाला. चला मग आता निघतो. चालेल. आणखीन निमंत्रण काही करून एक दिवस 15 तारखेच्या आत या घरी जेवायला. अधिक मास आहे. अच्छा अच्छा चालेल चालेल नक्की. चालेल एक दिवस सुट्टी काढा दोघांनी. अरे बापरे नाव काढलं आणि पाऊस चालू झाला. पाऊस 2 मिनिटात पाऊस. आपण फक्त बोललो ना आता पाऊस नाही सकाळपासून. बघ ना पाऊस चालू झाला. थांबू दे आता 2 मिनिटं लागला. बघा ना थोडक्या चालू झाला. छत्र्या सुक्या नाही जाऊन द्यायचे. अजून एक येईल ना रंजिता घेऊन येईल ना तुम्हाला दाखवायला. आज आज लोकमतची लोकमतची सगळ्यात मोठी येईल ना. हे काय जागा इथे? ही पहिली ना सन्मान महाराष्ट्राचा ही सुरुवात करी आपली.
सुरुवात म्हणजे पहिलं केलं सन्मान महाराष्ट्राने, हे तर आपलंच आहे. हो तर लोकमतची तुम्हाला दाखवायला येईलच रंजिता, आरामात जा. पाऊस लागलाय, सावकाश जा जरा. चला हो 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 ये नक्की नक्की येतो नक्की. हो घेऊन येईन. रंजिताला आणू का नको? का दोघंच येतात तिने तर. चालेल हो चला आरामात जा. हो हो प्रतिकला पण सांबारचा रस्त्याला भेटेल पण तुम्हाला. हो ना, त्याच परतीची वेळ असते नाही. चला चला बाय, सावकाश जा.